चालू वर्षामध्ये जर आपण आपल्या महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, या राज्यामध्ये जिथं जास्त सोयाबीन पिकतं त्याचं उत्पादन क्षमता बघितली तर ह्या वर्षी उत्पादकता घसरलेली आहे दुष्काळामुळे. तसेच मध्य प्रदेशमध्ये पण जी काही उत्पादकता गृहीत धरली होती ती पण तेवढी होणार नाही आहे. उत्पादकता ही दबावत आहे सोयाबीनची चालू वर्षामध्ये. फक्त एवढंच आहे की सोयाबीनचे सध्याचे जे दर आहेत आणि मागच्या 25 दिवसाखाली 20 दिवसाखालचे जे दर आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 500 ते 600 रुपयाचा फरक पडला. हे फरक का पडला? ब्राझील हा देश पण सोयाबीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेणारा देश आहे. ब्राझीलचं सोयाबीन हे साधारण डिसेंबरमध्ये निघत असतं आणि मागच्या महिन्यामध्ये त्यांचे डिसेंबरचे उत्पादकतेचे अंदाज कमकुवत दाखवले, म्हणजे कमी उत्पादकता येईल असे अंदाज आले. त्याच्यामुळं आपल्या सोयाबीनला थोडे भाव वाढले. तसेच जी आपली भारतामध्ये सोयाबीनपासून DOC जी तयार होते, आपल्या भारताच्या DOC ला इतर देशामध्ये अमेरिका असेल किंवा चीन असेल ह्या देशामध्ये आपली DOC ला मागणी ज्या वाढली, इतर देशाच्या तुलनेत आपल्या DOC ला किंमत जास्त येऊ लागली. त्याच्यामुळे तो एक भाग झाला की ह्या 400 ते 500 रुपये सोयाबीनचे दर वाढले ह्या 15 दिवसात. तसंच जे काही इम्पोर्ट ड्युटी आहे सोयाबीनवरची, सुरुवातीला 17.5% होती, ती 12.5% केली. परंतु जर ती शासनाने इम्पोर्ट ड्युटी आहे जी इम्पोर्ट ड्युटी आहे ते जर 35% किंवा 40% जर इम्पोर्ट ड्युटी नेली तर आणखी सोयाबीनला आपल्या आपल्या हातात आहे की आणखी 200-300 ते 400 रुपये दर वाढू शकतात. पण सध्या जर इम्पोर्ट ड्युटी बघितली सोयाबीनची तर 12.5% आहे. ती जर इम्पोर्ट ड्युटी आपण आपल्या भारत सरकारने 35-40% नेली तर आणखी 200-300 रुपये पर क्विंटल आणखी शेतकऱ्याला जास्त भाव मिळू शकतात. तसेच ह्या 10-12 दिवसामध्ये सोयाबीनचं ऑइल जे आहे ते साधारण 1 किलोमागं 10 रुपये ते 12 रुपये दर वाढलेत. त्याच्यामुळं त्याचा एक इफेक्ट झाला की सोयाबीनचे भाव हे 500-600 रुपये ते 400 रुपये पर क्विंटल हे वाढलेले आहे. आपण जर पुढचा विचार केला तर आता ब्राझीलने अंदाज तर दिलेला आहे डिसेंबरचा. जर खरंच त्या अंदाजासारखं अंदाज जे वर्तवले आहे त्या अंदाजाप्रमाणे जर ब्राझीलचं उत्पादन घटलं तर आणखी आपल्याला पर क्विंटल 500-550 रुपये आणखी वाढायला चान्सेस आहेत आणि वाढू शकतं. कारण आपलं पण ह्यावर्षी भारताचं उत्पादन जे आहे ते दबावत आहे, कमी झालेलं आहे आणि आपली जी DOC आहे त्याला इतर देशामध्ये मागणी चांगल्या प्रकारे असल्यामुळं त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. आता सध्या किती आवक चालू आहे आणि कोणत्या व्हरायटीला जास्त? सध्या मागच्या सणामुळे जो काही दिवाळी सण झाला त्यांना सणामध्ये तो शेतकऱ्याची दुष्काळ, म्हणजे चालू वर्षामध्ये दुष्काळ आहे आणि गेल्या वर्षी पण आपल्याकडे दुष्काळीच असल्यासारखं होतं, म्हणजे रब्बीमध्ये उत्पादकता कमी आली आणि चालू वर्षामध्ये पण दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्याची जी काही आर्थिक प्रपंच जो चालवायचा आहे, त्याचा जे संसार चालवायचा आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी दिवाळीच्या सणामुळे जास्त प्रमाणावरती म्हणजे सोयाबीन विकला आणि त्याचा सोयाबीन करणाऱ्या मजुराचे पैसे असतील, भरणाऱ्याचे पैसे असतील किंवा सणासुदीला लागणारे पैसे असतील ते त्यांनी विकून त्याच्यातून भागवलं. परंतु सध्या ह्या 2-3 दिवसात बघितलं तर वापस आणखी सोयाबीन 100 ते 125 रुपयाने घसरलेला आहे. मागच्या 3 दिवसाखालच्या दरामध्ये आजच्या दरामध्ये जवळजवळ 100 ते 125 रुपये दर घसरले. त्याच्यामुळे शेतकरी आज थोडे आवक कमी झालेली आहे आणि भविष्यात जर दर वाढले तर शेतकरी माल विकतील. शेतकरी हळूहळू जसं लागतील तसं शेतकऱ्याला सवय लागलेली आहे की एकदम न विकता जसं आपली गरज भागेल तशा पद्धतीनं बाजाराचा अंदाज घेऊन शेतकरी सोयाबीन विकत आहे. त्याच्यामुळं आज बाजारात थोडी आवक कमी आहे. सध्या 5050 रुपये भाव आहे सध्या, कमी झाला भाव म्हणजे त्यामुळे पीक नाही ना यावर्षी तसं पावसाचंही नाही प्रमाण. सोयाबीन काय दरवर्षीसारखं नाही, कमी उत्पादन झालंय. माझं मग जवळजवळ 12 क्विंटल एकरी होत असते पण यावर्षी 8-7 क्विंटल झाले. विकायलेत मग दिवाळीचा सण झालेला आहे, खर्च असतो काढणी पुन्हा हे बर्डन हे जे पैसे द्यायचे असते त्याच्यामुळं विकावंच लागते असं आहे. सोयाबीनच्या दराबाबत किंवा उत्पादनाबाबत सांगायचं झालं तर यावर्षी उत्पादन हे अवघं
40% आलेले आहे, म्हणजे 60% घसरण झाली आहे. सरासरी दरवर्षी जर एका एकरामध्ये 10 पोते होत असतील तर यावर्षी फक्त 4 किंवा 5 पोतेचं उत्पादन झालेलं आहे. आणि आवकबाबत सांगायचं झालं तर 2 वर्षापर्यंत अशी परिस्थिती होती, शेतकऱ्यांनी भाव येईल या आशेनं बाजारामध्ये माल ठेवूनसुद्धा वर्षभरानंसुद्धा शेतकऱ्यांना तेवढा भाव पाहिजे त्या प्रमाणात मिळाला नाही, किंवा जो चालू सीझनमध्ये भाव होता तेवढाच भाव वर्षभर स्थिर राहिला. त्याला कारणसुद्धा एक प्रकारे सरकारच्या ज्या काही पॉलिसी आहेत त्या आहेत. अशा प्रकारामुळं शेतकरी यंदा बाबा ठेवून तरी काय उपयोग आहे, घरात त्याला किती दिवस साठवायचं याला पण मर्यादा असते या कारणानं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, एकतर उत्पादन कमी आणि खर्च हा दरवर्षीपेक्षा जास्त, त्याच्यामुळं जे काही कामगार मजूर वर्गाचा पगार असेल किंवा सोयाबीन ट्रॅक्टर जे काही काढलेलं आहे हार्वेस्टिंगचा खर्च आहे वगैरे त्याबाबतीचा जे खर्च आहे तर तो कुठून भागवायचा, या कारणासाठी पुढच्या भावाची आशा न करता जे काही आलेलं उत्पादन आहे थोडंफार ते उत्पादन विकून तो जो खर्च आहे तो भागवण्याचा प्रयत्न या ठिकाणी शेतकरी करत आहेत. तुम्ही उसळीचं म्हणताय पण उत्पादन या ठिकाणी किती आहे, मी तुम्हाला म्हणलं की मागं म्हणलं की एकरी 10 पोते उत्पादन होत होतं ते या ठिकाणी फक्त 4 किंवा 5 पोते आलेलं आहे. आमचं निम्मं उत्पादन असून भाव किती आहे, दरवर्षी 45-46 भाव असतो, आता कुठं फक्त 300-400 रुपये भाव वाढलेला आहे, पण आमचा भाव 7,500 एक वेळेस गेलेला होता तो आज देखील तशा प्रकारात विचार केला तर आज 2,500 रुपयाची तूट आहे या भावामध्ये, एवढ्या पण प्रमाणात भाव वाढलेला नाही. उत्पादकता जी कमी झालेली आहे, आता प्रत्यक्ष आम्ही काम करतो शेतामध्ये आम्हाला माहिती आहे उत्पादन किती घटलं ते, तर त्या मानाने उत्पादन वाढून कमी होऊनसुद्धा भाव या ठिकाणी वाढलेले नाहीत अशी माझी अपेक्षा. किमान सोयाबीनला यावर्षी आमची अपेक्षा तर आहे की 6,500-7,000 रुपयापर्यंत तरी भाव जावे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.